आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. हातकणंगले तालुक्यातील किणी येथे पथकर नाक्यावर कर्मचाऱ्यांनी मजुरी केल्याचे समोर आलं आहे. निवडणूक कामाच्या पथकाला पथकरासाठी थांबून ठेवले, तसेच एका अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. यावेळी गाडीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अमन मित्तल व 5 अधिकारी होते. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा आणल्याबद्दल 2 पथकर 2 कर्मचाऱ्याविरोधात वडगाव पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे खळबळ माजली असून हा प्रकार काल सोमवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी विजय शामराव शेवडे राहणार घुणकी यास अटक करण्यात आली असून त्याचा सहकारी फरारी आहे. फिर्याद जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा चेतन व वित्त अधिकारी राहुल केशव कदम यांनी दिली आहे. घटनास्थळी व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व इतर अधिकारी इस्लामपूरहून निवडणुकीचे काम पाहून परत येत असता ही घटना घडली आहे. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी पेठ वडगावहून संतोष सणगर.